मराठा आरक्षण उपसमितीची आज संध्याकाळी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. मराठा आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर मराठा समाजासाठी राज्य सरकार विविध निर्णय घेत आहेत आणि त्याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे. सारथी संस्थेला बळकट करणं, महामंडळाला वाढीव निधी देणं, मराठा समाजातील मुलांची रखडलेली नोकर भरती करणं याबाबत या बैठकीमध्ये आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल आणि बैठकीला उपसमितीचे इतर सदस्य सुद्धा उपस्थित असतील. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24